भारतीय जनता पार्टीच्या नरीमन पॉईंट प्रदेश कार्यालयामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या कोर कमिटीची बैठक संपन्न झालेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ही कोर कमिटीची बैठक प्रदेशाच्या नेतृत्वाच्या समोर घ्यावी अशा प्रकारचा आमचा सर्वांचा आग्रह होता आणि निश्चितपणे विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये देखील या संदर्भात चर्चा झाली. 31 तारखेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत त्या संदर्भात चर्चा झाली. होऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये देखील चर्चा झाली. पण विशेष करून विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे पराभूत उमेदवार आहेत आणि निवडणुकीतले अनुभव, ही पहिल्यांदाच बैठक माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आणि संघटन मंत्री विजयरावजी पुराणिक यांच्या उपस्थित झाली आणि चंद्रकांत दादा काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकलेले नाही. जवळपास एक तासभर चर्चा झाल्याच्या नंतर प्रत्येक उमेदवाराच्या संदर्भामध्ये सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि निश्चित स्वरूपामध्ये गांभीर्याने दखल घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री विजयरावजी पुराणिक यांना करेक्टिव्ह ॲक्शन घेण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था उभी करायला सांगितली. लवकरात लवकर दोन्ही बाजू आम्ही पहिल्यांदाच विशेष करून विखे आणि आम्ही समोर आलो आणि म्हणून दोन्ही बाजू ऐकून घेतलेल्या, त्या करेक्टिव्ह ॲक्शन घेण्यासाठी विजयरावजी पुराणिक संघटन मंत्री यांना एक व्यवस्था उभी करून ग्राउंड लेवलचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या संदर्भामध्ये बैठकीमध्ये ठरलं आणि आमचंही त्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये समाधान झालेलं आहे. आणि आम्हाला सगळ्यालाच जाणीव आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये या स्तरावरती म्हणणं ऐकून घेणं आणि त्याच्यावरती ॲक्शन होणं ही निश्चित स्वरूपामध्ये आवश्यकता आहे आणि ते आज झालेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीचा विषय आम्हाला जे अपेक्षित होतं ते झालेलं आहे. उद्या होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये देखील उद्या संध्याकाळी आम्ही कोर कमिटी नगरमध्ये बसणार आहोत. राधाकृष्ण विखे पाटील आणि मी आणि आमच्या सर्व कोर कमिटीचे सहकारी, विशेष करून आमच्या दोघांवरती ही जबाबदारी प्रदेश नेतृत्वाने आमच्यावरती दिलेली आहे आणि त्यामुळं मला निश्चितपणे हे माहीत आहे की ह्या करेक्टिव्ह ॲक्शनसाठी जी व्यवस्था उभी करून माहिती घ्यायला सांगितली त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होईल. तुमची जी नाराजी होती ती नाराजी दूर झाली का? प्रामुख्याने तुम्ही पराभवाला विखेंना जबाबदार धरलं होतं, ती नाराजी तुमची दूर झाली का? दोन्ही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत आणि बाजू ऐकून घेतल्यानंतर कोणत्याही निर्णयापर्यंत येण्या अगोदर ज्या करेक्टिव्ज ॲक्शन घ्यायच्या, कोणाला समज द्यायची असेल, सांगायची असेल, कारवाई करायची असेल, त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल विजयराव पुराणिक संघटन मंत्री यांनी थोड्या वेळात काही कालावधीनंतर तो प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रदेश त्याच्या संदर्भामध्ये कार्य केलेलं आहे. आणि त्यामुळं आमचं सर्वांचं हे प्रदेश नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार समाधान झालेलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन घेतलं. तुम्ही कारवाई करावी अशी मागणी केली का विखेंवर, कारण तुम्ही जबाबदार? आता हे विजयराव वहांनी हे शेवटी पक्ष अंतर्गत विषय येतो, ते त्यांच्या व्यवस्थेच्या माध्यमातून, पार्टीच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून ते माहिती उपलब्ध करून त्या संदर्भामध्ये तो अहवाल सादर करते आणि त्याच्यानंतर करेक्टिव्ह ॲक्शन. कारवाईची मागणी केली का तुम्ही विखेंना जबाबदार धरलं होतं पराभवासाठी, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली का? ज्या व्यथा जे आलेले आम्हाला अनुभव होते ते आम्ही देखील सांगितले, त्यांचं देखील काही म्हणणं होतं, हे दोन्ही बाजू ऐकून घेतल्यात. पहिल्यांदाच आम्ही समोरासमोर बसलेलो आहोत आणि त्यामुळं शेवटी आम्ही मांडलेले प्रश्न आणि त्यांनी त्याला दिलेलं उत्तर आणि त्याच्यातून काय निष्पन्न झालं या संदर्भामध्येच ही समिती किंवा हा अहवाल मागण्याचं ठरलेलं आहे. त्यामुळं आता लवकरात लवकर अहवाल मागितल्याच्या नंतर ती पुढील कारवाई होणार. जिल्हा परिषद निवडणुकांबद्दल काय करणार, कारण अध्यक्षपदाची निवडणूक. वक्तव्य केलंय की माझी आई काँग्रेसमध्ये, म्हणजे काँग्रेसकडनं सुजय विखेंच्या आई म्हणजेच विखेंच्या पत्नी उभ्या राहणार का? त्या संदर्भामध्ये उद्याच्याला मी आणि राधाकृष्ण विखे पाटील आणि आमची कोर कमिटी उद्या नगरमध्ये बसणार आहोत आणि माझा आग्रह हा राहिलेला आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीला जर रोखायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्यामुळं त्यांची देखील भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आलेले 13 उमेदवार आहेत आणि म्हणूनसाठी निश्चित स्वरूपात ती काही संख्या कमी नाही आणि म्हणून ती जी व्यूहरचना करायची आहे ते उद्या
आमची आतापासून सुरू झालेली त्या व्यूहरचना जिल्हा परिषद जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे भाजपा नवीन उमेदवार देणार का? असं वक्तव्य काय केलं की माझी आई काँग्रेसमध्ये आहे, त्यांनी असं का वक्तव्य केलं हे ते एक तर त्यांना विचारलं पाहिजे, परंतु मला असं वाटतं की ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्यामुळं असं वक्तव्य केलं असेल असं मला वाटतं. मग नवीन उमेदवार देणार का? नवीन उमेदवार देणार का जिल्हा परिषदेसाठी की आता ज्या आहेत त्यांना उद्या ठरेल? जो प्रदेश नेतृत्व में हमारी नाराजगी के कारण वो आज मीटिंग बुलाई थी, जरूर वो मीटिंग में दोनों बाजू का जायजा लिया और जायजा लेने के बाद ये निर्णय में पहुंचे हैं हमारे नेतृत्व की, जिन्होंने बोला है कि हमारे संगठन मंत्री महाराष्ट्र के विजय पुराणिक है, वो अभी फिलहाल 15 या 20 दिन में वो रिपोर्ट मांगेंगी और जो करेक्टिव एक्शन लेना जरूरी है वो करेक्टिव एक्शन उसके बाद लेंगे. सर आपने शिकायत की थी लेकिन राधाकृष्ण विखे पाटिल कहना कि वो मिसअंडरस्टैंडिंग थी, आप वो मिसअंडरस्टैंडिंग जो है वो आपको वही तो बात कह रहा हूँ कि हमने जो सवाल उठाए हैं, जो सवाल उठाने के बाद उन्होंने जो जवाब दिए हैं, दोनों जो बाजू सुनकर हमारे प्रदेश नेतृत्व में जो अपोजिशन लीडर है देवेंद्र जी फडणवीस और कोऑर्डिनेशन जो संगठन मंत्री है विजयराव पुराणिक, उन्होंने तय किया है कि अभी वो ग्राउंड लेवल से रिपोर्ट मांगेंगे और करेक्टिव एक्शन बाद में ले लेंगे. थैंक यू. ओके थैंक यू.